नाशिकच्या नवीन नाशिक भागातील अंबड आणि इंदिरा नगर पोलिसांनी देखील नाकेबंदी करत बॅरिकेडिंग करत बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कुठे दंडात्मक कारवाई तर कुठे दांड्यांचा प्रसाद देऊन कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे। पोलीस प्रशासनाकडून देखील आता नाशिक मध्ये लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे। शहरातील इंदिरानगर पोलिसांकडून देखील परिसरात नाकाबंदी करत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची कसून चौकशी करत कारवाई केली जात आहे। काही नागरिक आणि पोलीस यांच्यात हुज्जत देखील पाहायला मिळाली। कामामध्ये अडथळा आणतात, तुम्ही येणार आमच्या सोबत? आम्ही येतो सर। चला येतो बरोबर, चल उतरा उतरा खाली। नाही मी नाही उतरणार खाली, त्याच्यासाठी उतरू मी। त्याचबरोबर कारण नसताना बाहेर फिरत असलेल्या काहींना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद देखील दिलाय। आता शासनाने नियम काढलेला आहे, आज 12/5/2020 पासून 5-12 वाजेपासून शासनाने नियम काढला आहे की वैद्यकीय सेवा वगळता जर तुम्हाला अजून काही कारण असतील तर त्यासाठी तुम्हाला फाईल दाखवावी लागेल किंवा तुमच्याकडे आय कार्ड वगैरे असेल तर ते दाखवून तुम्ही तुमची कामं करू शकतात। परंतु कुठल्याही वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त किंवा तुम्ही दुसरे काही नियमाचं उल्लंघन करत असाल तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल, त्यासाठी तुम्ही त्याला जबाबदार असाल। तरी सगळ्यांनी विनाकारण कोणीही फिरू नये आणि फिरल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। तरी सगळ्यांनी आपण नियम पाळायचे आहेत, सुरक्षित राहा, घरी राहा आणि कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचे। प्रशासनाकडून 12 तारखेपासून दुपारी 12 वाजेपासून कडक लॉकडाऊन लागू केल्याने अंबड पोलिसांकडून देखील ठिकठिकाणी नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची चौकशी केली जात होती। अंबड पोलिसांकडून सिडकोतील माऊली लॉन्स, सिडको हॉस्पिटल, त्रिमूर्ती चौक या ठिकाणी नाकाबंदी करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। दंडात्मक कारवाई आणि दंडुक्याचा प्रसाद हे लक्षात घेता सिडकोतील अनेक नागरिकांनी घरीच राहणे पसंत केल्याने रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेस शुकशुकाट पाहायला मिळाला। 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको।